नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। 303 कोटी रुपये पीक विम्यांसाठी मंजूर करण्यात आलेले। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच ही रक्कम जमा केली जाणार आहे। जीआरमध्ये संपूर्ण माहिती बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 संदर्भात अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे। सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा हप्ता अनुदानापोटी 303,70,20,848 एवढा जो निधी आहे राज्य सरकारने या ठिकाणी वितरित केलेला आहे। आता महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्यामार्फत 5 जुलै 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा जी आर जो आहे काढण्यात आलेला होता। तो जी आर जो आहे 26/3/2023 रोजी काढण्यात आलेला होता आणि त्याअंतर्गत जे आहे पीक विमा राबवण्यात आलेलं होतं। आता यामध्ये बघितलं तर यामध्ये आपण भारतीय कृषी विमा कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी HDFC ऑर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी चोलामंडल यस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्याचबरोबर SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अशा 9 कंपन्यांच्या मार्फत खरीप पीक विमा 2023 काढण्यात आलेला होता। यामध्ये शासन निर्णायक खरीप हंगाम 2023 करता राज्य शासनाचा हिस्सा जो होता 2,818 कोटी व सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा जो होता सरकारचा तो होता 1,550,98,00,000 कंपन्यांना अदा करण्यात आलेला आहे। आता यामधील जी उर्वरित रक्कम आहे 303,70,20,848 एवढी जो निधी आहे राज्य सरकारने पीक विमा कंपनीला वितरित केलेली आहे। भारतीय कृषी विमा कंपनीला आतापर्यंत 515,95,95,262 रुपये या ठिकाणी एकूण देय रक्कम होती। त्यापैकी 384,50,96,688 एवढी रक्कम यापूर्वी अदा करण्यात आलेली आहे। उर्वरित 121,44,98,574 रक्कम जी आहे आज वितरित करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघितलं तर चोलामंडल जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीला एकूण 157,37,71,461 एवढा निधी जो आहे एकूण देय आहे। त्यापैकी 143,33,00,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला होता आणि आता उर्वरित 1,01,40,38,000 एवढा निधी जो आहे 14,03,84,000 एवढा निधी जो आहे आज वितरित करण्यात आलेले। HDFC ऑर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 500 कोटी रुपये या ठिकाणी एकूण देय रक्कम होती। त्यापैकी 448 कोटी रुपये एवढी रक्कम जी आहे वितरित करण्यात आलेली होती। उर्वरित या ठिकाणी 31,74,000 एवढी रक्कम जी आहे आज वितरित करण्यात आलेली। ICICI जनरल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत सुद्धा 430 कोटी रुपये देय रक्कम होती। त्यापैकी 42,39,00,000 एवढा निधी जो आहे अगोदर वितरित करण्यात आलेला होता। उर्वरित 6,07,00,000 एवढा निधी जो आहे आज वितरित करण्यात आलेला आहे। ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीला सुद्धा या अगोदर जे आहे 357 कोटी रुपये वितरित करण्यात आलेला आणि उर्वरित 9,92,00,000 एवढा जो निधी आहे आज वितरित करण्यात आलेला आहे 99,28,46,46,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला सुद्धा एकूण देय रक्कम 365 कोटी होती आणि त्यापैकी 356 कोटी रुपये या अगोदर वितरित करण्यात आलेले। उर्वरित जे आहे 9,10,62,268 एवढा जो निधी आहे आज वितरित करण्यात आलेला आहे। SBI जनरल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत सुद्धा या ठिकाणी बघितलं तर 136,65,41,000 एवढा निधी जो आहे एकूण देय रक्कम होती। त्यापैकी 130 कोटी अगोदर वितरित करण्यात आलेले। उर्वरित 6,52,00,000 रुपये जे आहेत आज वितरित करण्यात आलेले। युनायटेड जनरल इन्शुरन्स कंपनीला सुद्धा 278 कोटी रुपये देय रक्कम होती। त्यापैकी 268,52,00,000 रक्कम अगोदर वितरित करण्यात आलेली। उर्वरित जी 10,14,00,000 रक्कम आहे आज वितरित करण्यात आलेले। यामध्ये बघितलं तर युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत सुद्धा 201,56,74,000 एवढा जो निधी आहे वितरित करायचा होता। त्यापैकी 296 कोटी रुपये जे आहेत या अगोदर वितरित करण्यात आलेली होती। त्यापैकी आज जे आहे 5,33,30,135 रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले। एकूण खरीप हंगाम 2023 साठी राज्य हिस्सा जो होता 3,122 कोटी रुपये होता। त्यापैकी 2,818 कोटी एवढा जो निधी आहे राज्य सरकारने अगोदर वितरित केलेला होता आणि उर्वरित 303,70,20,848 रक्कम जी आहे आज वितरित करण्यात आलेला आहे।
तर सदर रकमेचा जो वितरित करण्यात आलेला तो जो आहे वितरित करण्यात आलेली रक्कम जे आहे फक्त 2023 करता ज्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले इतर हंगामासाठी तो अनुदेय राहणार नाही. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आता खरीप पीक विमा 2023 मंजूर होता आणि त्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नव्हते, आता मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यांसाठी आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित रक्कम आता जमा केली जाईल. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होता, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर असून सुद्धा खात्यामध्ये जमा झालेला नव्हता, आता मात्र ते पैसे आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.